ते सरकारला जाणूनबुजून आरक्षण द्यायचं नाही म्हणून आंदोलन दडपायचं असत आणि वातावरण खराब करण्याची इच्छा सरकारची याच्यातून दिसून येते. निर्बंध करून असे चिल्लर चिल्लर चाळे सरकार करायला लागले आता निर्बंध करून, आणि इथलं काही महाराष्ट्रातल्या समाजाला दिसू नये म्हणून हे जाणून बुजून आंदोलन मोडण्याचा एक प्रकार दिसतोय. परंतु त्यांना आता आंदोलन मोडू शकत नाही. मी आणि माझा मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही, आणि पूर्ण महाराष्ट्राला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही. अर्धवट आरक्षण आम्ही घेत नाही. तुम्ही काहीही प्रयत्न केले नेट बंद करण्याचे काही करण्याचे, तरीही तुमच्या नेटपेक्षाही आमचा मराठा समाज आता हुशार झालाय. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट 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 वाह प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस ट्रस्टेड नाम फैंटास्टिक नाम. इथं हजारो लोक महाराष्ट्रातून रात्री येऊन बसले होते. त्यांनी रात्री खडा पहारा दिला, काळजी करू नका. सरकारने पुन्हा एकदा सांगतो मुख्यमंत्र्यांना, साधे साधे कामं करू नका. वातावरण दूषित राज्यात तुम्ही करू नका. नेट बंद करून किंवा असं काय करू, आंदोलन तुम्हाला मोडू शकत नाही. आरक्षण पूर्ण महाराष्ट्राला घेतल्याशिवाय, अर्धवट दिलेलं आणि देणार असलेलं आरक्षण आम्ही घेणार नाही. यामागं काहीतरी कारस्थान दिसतंय का? बरेच लोक म्हणत आहेत की आंदोलन तर चिघळवायचं आहे, दुसरीकडे आंदोलनातून तुम्हाला इथून उठवावं. रात्री बरेच लोक इथं आलेले होते. सरकारची यामागची काही भूमिका असू शकते का? ते मला उठवू शकत नाहीत, मी बी उठवू शकत नाही. त्यांचा डाव 100% दिसतो याच्यामध्ये. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा हे आंदोलन खूप मोठं झालं आहे. परंतु आम्ही उठणार नाही. आरक्षण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला दिल्याशिवाय आमच्याकडून मात्र उद्रेक होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. आमचं शांततेत सुरेश शांततेत राहणार. पण आंदोलन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला दिल्याशिवाय थांबू शकत नाही. आज 10:30 मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. आता ही बोलवण्याची दुसरी वेळ आहे त्यांची. आम्हाला त्यांनी स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण का देत नाहीत, किंवा तुम्हाला किती दिवस लागते आरक्षण देण्यासाठी, हे स्पष्ट करणं खूप गरजेचं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला का देत नाहीत हा मूळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर द्यावं. आणि देणार आहेत तर तुम्ही किती दिवसात देणार आहेत हे कळणं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला खूप गरजेचं. तुम्ही का देत नाहीत हे सगळ्यात अगोदर कळणं गरजेचं. सगळ्या पक्षाच्या बैठकीच्या निमित्तानं सगळ्यांना विनंती की तुम्ही आता मुंबई सोडू नका. विशेष अधिवेशन तातडीनं बोलवायला लावा. त्या विशेष अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC मध्ये समावेश करा. यासाठी मराठ्यांच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या आणि समाजाच्या वतीनं हात जोडून विनंती की सगळ्या पक्षाच्या आमदारांनी वापस येऊ नये. आरक्षणच त्यांनी देण्यास भाग पाडावं. आम्ही मात्र महाराष्ट्राला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबवत नाहीत आणि थांबवणार पण नाही. इंटरनेट सेवा क्यों बंद की गई हिंदी में? इंटरनेट सेवा क्यों बंद की गई ऐसा आपको लगता है? आगे आंदोलन का रुख क्या रहेगा? आंदोलन शांतता से रहेगा, लेकिन बंद होना चाहिए ऐसी उनकी इच्छा दिखती है. लेकिन ये आंदोलन बंद नहीं होगा. ये महाराष्ट्र के पूरे मराठों को रिजर्वेशन लेके ही रहेंगे तब तक ये आंदोलन रुकेगा नहीं.
मराठा समाजाचे तरुण शांततेत आहेत की कोणीतरी त्यांचेच लोक सरकार पक्षाचे करत असावेत. आमचे साकळी उपोषणमध्ये बसलेले लोक बीड केचे विनाकारण उचलून नेले जातात एस पींकडून, ज्याच्यावरून कळतं आहे की प्रशासनसुद्धा सरकारची किती पुढं करत आहे आणि कोण आहेत ते बाजूला राहिले आणि सत्य आणि खरं आंदोलन करणारे तुम्ही त्यांना साकळी उपोषण आमरण उपोषण बंद करायला लावायला लागले. बघूयात त्यांनी वापस पाठवलेत असे मेसेज आला आहे की त्यांना वापस पाठवलं आहे आणि पुन्हा ते करायला लागलेत. मी चौकशी करून बघतो, नसता मी सुद्धा दाखवतो की बीडचे एस पी आणि कलेक्टर कसं काय अन्य करते ते सुद्धा मी बघतो. पण सोडलेत अशी मला माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाली की त्यांना सगळ्यांना सोडलं आहे आणि शिथिल पण कालच केली 144 आणि साखळी आमरण उपोषण करणाऱ्याला त्यांना पुन्हा सोडून दिले असे माहिती कळाली. पण मी प्रत्यक्ष घेतो, मात्र जर अधिवेशन तातडीनं आज किंवा निर्णय त्याच्यावरती न घेतला आणि मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाही दिले तर मी आज संध्याकाळपासून पाणी सोडणार. काल रात्री तुमच्या अभ्यासकांशी काय चर्चा झाली, मराठा आरक्षणासंबंधी काही चर्चा झाली? आरक्षणाच्या बाबतच बाकी काय नाही. तुमच्यावर राजकीय टीका होत्या, ज्या फडणवीसांनी आरक्षण देऊ गेलं मराठा समाजाला त्यांना तुम्ही टार्गेट करता, तुमचा बोलवता धनी कोण असा सवाल प्रसाद लाडणे केला आणि नितेश राणे म्हणतात की तुमचं तुम्हाला नेमकं लिहून कोणी देते हे सगळं? आता राणे साहेबांनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे, आता बोलू नये. एकेकडून मला फोन करून गोडगोड बोलायचं, काल बोलू नये, मला याच्या पुढं काही नाही बोलायचं, एवढंच बोलायचं आता याच्या पुढं बोलू नये. त्याला सांगतो भेटल्यावर मी कोणी बोलवत धनी कोण येईन काय. शिवकांचा आत्ता म्हणले ना, शिवकांचा आमदार कोण म्हणले ते, हा त्याला म्हणा याच्यामुळं टार्गेट करतो मी त्याला. एकीकडून गोड बोलवतो आणि दुसरीकडून गुन्हे दाखल करतो, हे त्याचंच काम आहे. त्याने बोलून दाखवलं होतं 307 करायला लावील आमका करायला, हे त्याचंच काम आहे. म्हणूनच भाजप संपायला लागले, म्हणूनच संपायला लागले आणि त्याच्याचमुळं संपायला लागले. मी मागे सांगितलं होतं ना, आत्ताच आत्ता उत्तर मिळालं त्याचं, गोरगरिबाच्या कार्यकर्त्याला मार बसितो आणि स्वतःला उच्च नेता मानतो. तुला आता कळन तो उच्च हे का, तू एकदम खाली मतदानाच्या चिठ्ठ्या वाटणाऱ्याच्या लायकीचा झाला, तू थोडं थांब. उद्यापासून आंदोलनाची दिशा काय असणार, आजचा अल्टिमेटम संपला? शांत, फक्त जर अधिवेशनाची घोषणा केली नाही आणि मराठा समाजाला तातडीनं महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन समावेश ओबीसीमध्ये करण्याची घोषणा झाली नाही, आज संध्याकाळपासून मी पुन्हा पाणी बंद करणार. महाराष्ट्रात अनेक ताकदीनं शांततेत आंदोलन पुन्हा सुरू होणार. पाटील, इंटरनेट बंद आहे त्यामुळं पाटलांना उचलून नेलं, पाटलांना उचलून नेणार आहेत जाणून बुजून किंवा जबरदस्ती त्यांच्यावर उपचार करणार आहेत असं अफवा पसरत आहेत. दुसरीकडे वातावरण खराब होण्याची शक्यता दाट वर्तवली जाते आहे. काय वाटतं तुम्हाला, काय घडतं नेमकं, लोकांची काय चूक आहे? उपमुख्यमंत्री जाणून बुजून नेट बंद करते, बीडच्या आंदोलकांना गोरगरिबांच्या पोरांना शांततेत करणाऱ्यांना मारायला लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावते, लोकांचा काय दोष आहे? तुम्ही नेट बंद केल्यावर लोकात रोष होणारच, कारण लोकांची काय चुकी आहे? लोकांना वाटतं आहे आमच्या माणसाला नेतात का काय, आमच्या माणसाला काय दगा फटका करते का काय, आणि ते उपमुख्यमंत्र्याचा डाव असू शकतो दगा फटका करण्याचा, मोठा तर मोठा, गंभीर आरोप तर गंभीर आरोप, तो दगा फटका करू शकतो असं समज आहे का गैरसमज? होस त्याला काय, आम्ही भेट नाही त्याला. सगळे जेवढे पहिले दिशा आले ते बी आता नंतर आलेले सगळे,
आता मग कुठं ध्यानात राहिले इतके आले ते की सगळे मग आलेच कशाला. त्यांनी स्पष्ट करावं त्यांची भूमिका, मग मराठी त्यांच्याविषयी स्पष्ट भूमिका करते. दोनच पर्याय आहेत, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, मग मराठी बी त्यांची भूमिका त्यांच्याविषयी स्पष्ट करते. सांगा मना मग काय आला ते, विचारा तुम्हीच पत्रकार बंधू त्यांना. अजूनही तुमचा सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे आरक्षण देतील? मी आता काहीच म्हणू शकत नाही मी, कारण नेट बंद केले मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी बीडच्या लोकांना गोरगरिबांना हाणायला लावलं आणि 307 केलं, स्वप्न पूर्ण केलं. त्यांना आता निवांत झोपायली असं. पण तुमचं करिअर बरबाद करायचं का चांगलं करायचं मराठ्याच्या हाताने, कारण तुम्ही आमच्या लेकराचं करिअर बरबाद करायला लागले ना. थांबा तुम्ही, पण आंदोलन थांबत नाही त्याची काळजी नका करू, थांबत नाही. नाही आम्ही मुडावर आणतो त्यांना, आम्ही मुडावर आणतो. आमचे डॉक्टर आहेत, मुडावर आणायचे डॉक्टर आहेत आमचे. ते ॲक्शन मोड आहेत ना, आणि मूड दोन प्रकार वेगळे वेगळे आहेत. ॲक्शन मोड बी बंद करतो आणि त्यांना काय म्हणले तुम्ही, मुडावर बी आणतो आम्ही. आमजवळ आहे डॉक्टर, एक चांगला डॉक्टर आहे, ते लांब इंजेक्शन आहे त्याजवळ हातभार. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.